ज्या वेळेला आपल्या शिवसेनेमध्ये गद्दारांनी गद्दारी केली, होय गद्दारच गद्दारच म्हणणार, कारण मंत्रीपद तुमच्या बुडाला चिकटलेली जरी असली ती काही काळापुरती आहेत, पण कपाळावरती गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसून पुसता येणार नाही, पुसायचा म्हटलं तरी पुसता येणार नाही गद्दार। त्यावेळेला अनेकांना असा प्रश्न पडला होता की अरे बापरे आता शिवसेनेचं काय होणार। माझ्या मनात चिंता नव्हती, कारण ज्यांनी हे कार्य सोपवलेले आहे तो बघून घेईल। आणि आज हे शिवतीर्थ बघितल्यानंतर पुन्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला, अरे बापरे गद्दारांचं कसं होणार, इकडे एक सुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही, तासाची बोली लावून आणलेला नाही, याच्यापैकी कोणाही माझ्या माता भगिनीला विचारा, बांधवांना विचारा, बुजुर्ग लोक आलेले आहेत, दिव्यांग लोक आलेले आहेत, गावावरनं पायी चालत लोक आलेले आहेत, आणि त्यांना विचारलं तर ते नक्की सांगतील की एकच तिकडे सगळं आहे, एक 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 एकटाच आहे, पण इकडे एक अनिष्ठ आहे, एक अनिष्ठ सगळे एवढे माझ्या समोर बसलेले आहेत। जे शिवसेना प्रमुखाने मला जोडून दिलेलं किती जन्मीचं भाग्य माझं मला माहिती नाही, पण आहे खरंय ही ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे। दरवर्षी परंपरेप्रमाणे आपल्या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे, पण यावेळेचा रावण वेगळा आहे। जसा काळ बदलतो तसा रावणही बदलतो। आतापर्यंत 10 तोंडाचा होता, आता किती झाला, किती, डोक्यांचा नाही खोक्यांचा, 50 खोक्यांचा हा खोकासूर आहे, धोकासूर आहे। वाईट एका गोष्टीचं वाटतं आणि संतापही एका गोष्टीचा येतो की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये होतो मी बोललो नाही तुमच्याशी, माझी बोटंसुद्धा हालत नव्हती, शरीर पूर्णपणे निश्चल पडलं होतं। त्यावेळेला ज्यांच्यावरती मी जबाबदारी दिली होती ते कटाप्पा, हो कटाप्पा म्हणजे जे कट करणारे आप्पा ते कटाप्पा, हे कट करत होते, हा पुन्हा उभा राहूच कसा शकणार नाही, हा पुन्हा आपल्या समोर येऊच शकणार नाही, पण त्यांना कोणाला कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे। जी शक्ती माझ्या आई जगदंबेने मला दिलेली आहे त्या शक्तीशी पंगा घेतलेला आहात, देव तुमचं भलं करो, ही धमकी नाही, पण हे तेजाचं जे एक तेजाचा शाप असतो तो या सगळ्या माझ्या तेजाचा शाप आहे तो। आणि विचित्र गोष्ट अशी आहे की ज्यांना आपण सगळ्यांनी सगळं काही दिलं, मंत्रीपद दिली, आमदार क्या खासदार क्या सगळं दिलं, ज्यांना दिलं ते नाराज होऊन गेले, पण मी ज्यांना काही देऊ शकलो नाही पण तुमच्या ताकदीने मी त्यांना दिलं ते आजही माझ्यासोबत निष्ठेने आहेत, हे माझं नशीब आहे। आणि शिवसेना प्रमुख नेहमी जे सांगायचे तेच मी आज सांगतो की ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाहीये, ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे। जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे, आणि तुम्ही ठरवणार आहात मी पक्षप्रमुख पदी राहायचं की नाही राहायचं। तुम्ही जेव्हा सांगाल एक जरी निष्ठावंत शिवसैनिक उठून बोलेल गेट आउट, मी असाच पायऱ्या उतरून निघून जाईन घरी। पण हे तुमच्यापैकी एकाने सांगायला पाहिजे, गद्दाराने नाही। पण काय कमी दिलं त्यांना, बाप मंत्री
तारटे खासदार, कोणाचा आमदार, पुन्हा डोळे लावून बसले नातू नगरसेवक, अरे त्याला मोठा तर होऊ दे, शाळेत तर जाऊ रे, आत्ताच नगरसेवक, पण सगळं काही एक एकच माझ्याचकडे पाहिजे। बरं का मी झालो तो मुख्यमंत्री, का केली महाविकास आघाडी, ही काही लपून ठेवण्याची गोष्ट नाहीये, अतिशय स्पष्टपणाने सांगतो की भारतीय जनता पक्षाने पाठीत वार केला, म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती। आणि तुम्ही साक्षात आज मला सांगा, मी केलं होतं ते बरोबर केलं होतं की नव्हतं सांगा, सगळ्यांनी उठून सांगा। जर मी हिंदुत्व सोडलं असेल तुम्ही मला सांगायचं, होय तुम्ही हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं की नाही हे तुम्ही मला सांगायचं, सोडलं मी हिंदुत्व? पण जेव्हा मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी त्या पहिल्या 7 जणांमध्ये मी त्याचाही मान राखला होता, तेव्हा माहिती नव्हतं बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले मांडी लावून बसलेत का, बोलताना स्वतःची दाढी स्वतःच्या तोंडात जात होती, घेतली होती ना शपथ इकडेच, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने घेतली होती। आणि मरे अमित शहा जे बोलले की असं आमचं काही ठरलंच नव्हतं, मी आज शिवरायाच्या साक्षीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन तुमच्या समोर सांगतोय की जे मी बोलतोय ते तसंच्या तसं ठरलं होतं। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं, हे मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवरायाच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय। आज जे तुम्ही केलं आहात हेच तर तुम्हाला मी सांगत होतो की 2.5 वर्ष तुमची, 2.5 वर्ष शिवसेनेची, तेव्हा सांगितलं संभवही नाही, मग आत्ता जे तुम्ही केलं ते तेव्हा का नाही केलं, सन्मानाने का नाही केलं? पण शिवसेना संपवायची, शिवसेना खतम करायची, आणि नुसतं एवढ्यावरतीच नाहीये, माणसाची हाव किती असते, अरे इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिला, आमदार केला, मंत्री केला, आता मुख्यमंत्री झाला तरी शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख व्हायचं आहे, शिवसेना प्रमुख स्वीकारणार त्याला तुम्ही? आय लाईक इट। पण एक तर स्वतःच्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही, बाप चोरणारी औलाद, अरे स्वतःच्या वडिलांचा तरी विचार करायचा होता की त्यांना काय वाटेल की काय ड्युटर कार्ड माझ्या जन्माला आलं जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या वडिलांचं नाव लावते। ना स्वतःचे विचार, म्हणून आज शिवसेना प्रमुख आपल्या सोबत नाही आहेत, मग त्यांचे फोटो लावून मतं मागायची? आनंद दिघे 20 वर्ष होऊन गेली त्या एकनिष्ठ शिवसैनिकाला आपल्यातून जाऊन, आजपर्यंत आनंद दिघे कधी आठवले नव्हते, आज आनंद दिघे आठवत आहेत, कारण आज आनंद दिघे काही बोलू शकणार नाहीये, पण आनंद दिघे एकनिष्ठ होते, जाताना सुद्धा ते भगव्यातून गेले, जाताना सुद्धा भगव्यातून गेले, भगवानही सोडला तर। ही सगळी अशी माणसं बघितल्यानंतर बोलायची थोडी पंचायत काय होते, कारण आपले माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांना कायदा चांगला कळतो, आता हा काय मी टोमणा मारलेला नाही, हा काय मी टोमणा नाही मारलेला, सभ्य गृहस्थ आहेत देवेंद्र फडणवीस, मी मारलाय टोमणा? हा टोमणा नाही मारला मी, नाही ते म्हणतात की उद्धव ठाकरे नुसते टोमणे मारतात, अहो तुमचं चांगलं मी बोलतोय की सभ्य माणूस आहे, याला कायद्याचं कळतं, हा उपमुख्यमंत्री आहे, ह्याच्यात काय टोमणा मारला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, जाताना बोलून गेले होते की मी पुन्हा येईन पुन्हा येईन, 1.5 दिवस आले, 1.5 दिवसात विसर्जन झालं, आणि मनावरती दगड ठेवून उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले, मी टोमणा मारला? मी खरं बोलतोय, मी कुठे टोमणा मारतोय?
पण पुन्हा आल्यानंतर आज ते म्हणतायत की कायद्याच्या चौकटीत राहून बोला, नाहीतर कायदा आपलं काम करेल. देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्री आहात, कायदा तुम्हालाच कळतो असं नाही, आम्हाला सगळ्यांना कायदा कळतो. आणि कायदा पाळायचा असेल तर तो सगळ्यांनी पाळायला पाहिजे. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची हे नाही चालणार. काय कायद्याच्या चौकटीत बोलायचं? जे मिन्ने गटाचे आमदार त्यांच्या सोबत गेलेत, कोण गणपतीच्या मिरवणुकीत गोळीबार करतोय, कोण हातपाय तोडून ठेवायची भाषा करतोय, चुन चुन के गिन गिन के मारेंगे बोलतोय, ही कायद्याची भाषा आहे? हाच जर का तुमचा कायदा असेल तर आम्ही तो कायदा जाळून टाकतो. हा नाही कायदा आम्ही पाळणार. आमच्यापैकी जर कोणी काही बोललं तर लगेच कायद्याचा दंडुका आमच्या पाठी लावतात, उचलून आतमध्ये टाकतात. मिसा नाही, स्थानपद्धतीचे आदेश. आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही कायदा चालवताय? मी मुद्दामून काही बातम्या घेऊन इकडे आलेलो आहे. आपल्या नव्या मुंबईच्या मडवी त्यांनी तर काल परवाकडे प्रेस कॉन्फरन्स घेतली. पोलिसांकडनं धमक्या येत आहेत की तू या गटात ये नाही तर तुझा एन्काउंटर करतो, पैसे मागितले जात आहेत. आमच्या रायगडच्या बबन पाटलांना त्रास देत आहेत. किती लोकांची मी नावं सांगू? ठाण्याच्या महिला कार्यकर्त्यांच्या हॉटेलवरती दुकानावरती रविवार असताना सुद्धा तोडफोडीचे आदेश काढून त्यांची दुकानं आणि हॉटेल फोडतायत. हा तुमचा कायदा? हा तुमचा कायदा? तडीपाऱ्या काढतायत, हा तुमचा कायदा? एवढंच नाही तर हल्ली मी ऐकले की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा फोन करून सांगितलं जात आहे की गपगुमान त्या गटात जा, नाही तर तुझ्या केसेस बाहेर काढतो. काय सलून काढलं तुम्ही केसेस काढायचं? काय उद्योगधंदा नाही दुसरं तुमच्याकडे? कसल्या केसेस काढताय? हे जे आज सगळं दिसतंय या सगळ्यांना मी सांगतोय शांत राहा म्हणून, हे सगळे शांत आहेत. आणि जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत त्यांना शांत राहू द्या, पिसाळ्याला लावू नका. जर माझ्या शिवसैनिकावरती अन्याय कराल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. तुमचा कायदा वगैरे तुमच्या मांडीवरती तुम्ही कुरवळत बसा, पण एकतर्फी कायद्याचा वापर आम्ही होऊ देणार नाही. आज तिकडे जे काय चाललेलं आहे, इकडे मी म्हटलं ना की इकडे हा जिवंत मेळावा आहे आणि तिकडे सगळे रडगाणी आहेत. कसा सगळं मिळून सुद्धा कसा अन्याय झाला, कसा अन्याय झाला, कसा अन्याय झाला. ग्लिसरीनच्या बाटल्या गेल्यात तिकडे, खूप खूप ग्लिसरीनच्या बाटल्या गेल्यात. शिवसेना कशी चालवायची, हिंदुत्व कसं पुढे न्यायचं, हे तुम्ही मला शिकवण्याची गरज नाहीये. आणि भाजपवाल्यांकडनं तुम्ही हिंदुत्व शिकण्याची शक्यताच नाहीये, गरजच नाहीये. मी मागे सुद्धा बोललेलो आहे की हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, की पाहिजे तेव्हा नेसलं आणि पाहिजे तेव्हा सोडलं. आम्ही भारतीय जनता पक्षाची साथ सोबत सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलेलं नाही. आज सुद्धा आम्ही हिंदूच आहोत, उद्याही हिंदूच असणार, मरू तेव्हा सुद्धा हिंदूच असणार. पण भाजपाने आमच्या हिंदुत्वाचे शिंतोडे उडवायचे, कोणाच्या तरी थडग्यावरती जाऊन मग काढायचं की हे थडगं बघा कसं सजवलं, ते थडगं कसं. अरे पाकिस्तानात जाऊन गिनाच्या थडग्यावरती डोकं टेकवणार आहे तुमच्या पक्षाची आवला, तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं? पाकिस्तानच्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी आतंकवाद्यांशी संबंध असणाऱ्या त्या मुफ्ती बरोबरच्या पक्षाची तुम्ही साठोलोट करणार आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? कोण कोणी कोणाला हिंदुत्व शिकवायचं? हिंदुत्व हे खणखणीत असलं पाहिजे. पण हिंदुत्वावरती मी बोलणार आहेच, पण त्याही पेक्षा एक महत्वाचा विषय आहे. तुम्ही नुसतं हिंदुत्व हिंदुत्व करत गायीवरती बोलताय ना, महागाईवरती बोला. नुसतं गायीवरती बोलताय, गायी गायी गाय, अरे महागाई महागाईनी सगळं जग होरपलटे, देश होरपलटोय. पण ह्या वेदना तुम्हाला जाणू नयेत म्हणून मग हिंदुत्वाचा डोस द्यायचा. जर तुम्ही गेलात मंत्र्यांकडे,
गॅस मागला, भाज्या मागल्या, डाळी मागल्या, अमुक मागलं, तमुक मागलं, जय श्रीराम, जय श्रीराम. मी बोललो ना, हृदयात राम आणि हाताला काम पाहिजे, हाताला काम पाहिजे, पण महागाईवरती बोलत नाही. मी मुद्दामून अभिनंदन करतो आरएसएसचे ते होसबाळे, होसबाळे होसबाळेजी, आपली कधी भेट झालेली नाही, पण मी तुमचं अभिनंदन करतो, सगळ्यांच्या साक्षीने अभिनंदन करतो, कारण तुम्ही संघाला आणि भाजपाला आरसा दाखवण्याचं काम केलेलं आहात. खरंच त्यांना धाडस पाहिजे आणि होसबाळेने धाडस केलेलं आहे. वाढती बेकारी, गरिबी आणि विषमता याच्यावरती त्यांनी, होसबाळेने त्यांना आरसा दाखवलेला आहे. आशा एकच आहे, आरसा दाखवल्यानंतर काहीतरी सुधारणा होईल, नाही तर स्वतःच भांग पाडत बसतील. बोला ना, महागाईवरती बोला, बेकारीवरती बोला. बरं, हे केव्हा बोलले? ज्या वेळेला आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे 5G कार्यक्रमामध्ये आपल्या देशाचं कौतुक करत होते. कौतुकी करायला पाहिजे की आपला देश कसा पुढे चाललेला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी होसबाळेने त्यांना आरसा दाखवला, देश पुढे चालला आहे असं वाटतं, पण तुम्ही बघा उलट्या दिशेने नाही ना चालला देश, रुपया घसरत चाललेला आहे. या सगळ्या गोष्टी मी बोलतोय कारण कोण बोलणार नाही तर. हा माझा दसरा मेळावा जो आहे, हा ही परंपरा, ही पवित्र परंपरा आहे. भास्करराव तुम्ही बोललात किंवा बोलला नाही ते बरं झालं. कोंबडी चोरावरती ह्या मेळाव्यात नाही बोलायचं, बाप चोरांवरती या मेळाव्यात जास्त नाही बोलायचं. ही आपली विचारांची परंपरा आहे. व्यासपीठाला एक अर्थ आहे, एक पावित्र्य आहे. ही सगळी लोक एवढी येतात, आलेत प्रेमाने, आलेत माझ्यासाठी, आलेत उद्धव ठाकरेंचे विचार ऐकल्या. काय उद्धव ठाकरे विचार काय देणार? शिव्या देणं खूप सोपं असतं, पण विचार देणं फार कठीण असतं. आणि मी ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, मी ती विचारांची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला मोदी सरकार आलं होतं 2014 साली, तेव्हा रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत काय होता? आज किती झाला? आणि त्यावेळेला मला आठवत आहे, सुषमा स्वराज भाषण करत होत्या संसदेत, त्यांनी केलेलं भाषण आहे की मला टीव्ही लावायला भीती वाटते की रुपयाचा भाव आणखीन किती खाली आलेला आहे. आजही लोकांचं तेच आहे, रुपयाचा भाव म्हणा, टीव्ही लावायला भीती वाटते की पटकन मोदी येतील आणि काहीतरी बोलतील. पण तेव्हा काय भाव होता? आता 80 गेलेला आहे, 100 पार करेल. आणि सुषमा स्वराज बोलल्या होत्या की ज्या देशाचं चलन घसरतं, रुपया जेव्हा घसरतो तेव्हा नुसता रुपया नाही घसरत तर देशाची पत सुद्धा घसरत असते. माझ्या देशाची पत घसरते आहे, तिकडे आपले पंतप्रधान, आपले गृहमंत्री, मुळामध्ये आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत का भाजपाचे घरगुती मंत्री आहेत हेच कळत नाहीये. नुसतं या राज्यात जा, त्या राज्यात जा, काड्या घाल, हे सरकार पाड, ते सरकार पाड, इकडे फोडाफोडी कर, तिकडे फोडाफोडी कर. मरेच मुंबईमध्ये येणार, शिवसेनेला जमीन दाखवा. बघा ना, आम्ही जमिनीवरतीच बसलेलो आहोत, आम्ही जमिनीवरचीच माणसं आहोत. पण आज त्यांना मी सांगतो, जसं मी तिथे आव्हान दिलं होतं तसं आज सुद्धा आव्हान देतोय, आम्हाला जमीन बघायचीच आहे. अमित शहाजी आम्हाला जमीन दाखवा, पण ती पाक व्याप्त काश्मीरची जमीन पुन्हा आपल्या देशामध्ये आणलेली जिंकून दाखवा. हिंमत असेल तर 1 फूट जमीन तुम्ही जिंकून ती जमीन आम्हाला दाखवा. ही जमीन आमचीच आहे, आमची मातृभूमी आहे. पण 7 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, मोदींच्या त्या मुलाखती आजही ऐकतो आम्ही. पाकिस्तान को उसी की भाषा में उत्तर देना चाहिए. कोणती भाषा? पाक व्याप्त काश्मीर मधला 1 इंच सुद्धा तुकडा तुम्ही परत घेऊ शकलेला नाही. यात चीन घुसलेला आहे, अरुणाचल मध्ये घुसतोय, लडाख मध्ये घुसतोय, लेह मध्ये घुसतोय. जा ना, ती जमीन घेऊन दाखवा.
दाखवा आम्ही तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचू, हे कशाला पाहिजेत गद्दार, आम्ही घेतो नाचतो तुम्हाला, मागे नाचत होतो तसे। गद्दारांच्या पालखीत बसून कशाला मिरवताय मिरवणुका, हे माझे सैनिक आहेत, हे घेऊन तुम्हाला नाचतील खांद्यावरती जर तुम्ही काश्मीर व्याप्त पाक व्याप्त काश्मीर जिंकून दाखवलं तर। पण तिकडे शेपट्या घालायच्या आणि इकडून पंजे टाणायचे, ही काय मर्दुमकी आहे। पण महागाई वाढत चाललेली आहे, बेकारी वाढत चाललेली आहे। मी आलो तेव्हा सुभाष देसाई सांगत होते की कसे कसे आपल्याकडचे प्रकल्प हे सरकार बदलल्यानंतर गुजरातमध्ये चाललेले आहेत। आम्हाला गुजरातबद्दल असूया नाही आहे, मुंबईमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक गुजराती आहेत, काही तुमच्यासोबत असतील काही आमच्यासोबत आहेत, पण सगळेच काही कामाला गुजरातमध्ये नाही जाणार। जे उद्योगधंद्यासाठी मुंबईत आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, मग त्या गुजरातांनी काय करायचं? मोठमोठे प्रकल्प सगळे गुजरातमध्ये चालले आहेत आणि हे मिंधे सरकार हे खाली माना घालून बसलेत। मग तो पुष्पा आला ना झुकेगा नाही साला, आणि हे म्हणतात उठेगा नाही साला, जे एक बार झुकेगा ना तो उठेगाच नाही। गेल्या मला वाटतंय त्या उद्या परवाकडे 100 भरते यांच्या सरकारची, म्हणजे 100 दिवस होत आहेत, त्या 100 दिवसामध्ये मला वाटतं 90 दिवस दिल्लीला गेले असतील नुसतं तिकडे कुर्निसात करायला, दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ। पण हे जे आपले महत्वाचे विषय आहेत त्या महत्वाच्या विषयावरती बोलायला कोणत्या नाही। हिंदुत्वावरती बोलताना सुद्धा माझं मत स्पष्ट आहे, काय हिंदुत्व, माझी तयारी आहे। चला एकदा सगळे जेवढे जेवढे तथाकथित हिंदुत्ववादी आहेत ना त्यांनी एका व्यासपीठावरती यावं, त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं, मी माझं वडलोपार्जित हिंदुत्व त्यांना सांगतो। मुळामध्ये तुमचं हिंदुत्व नेमकं कशाशी जोडलेलं आहे? शिवसेना प्रमुखांनी याच व्यासपीठावरून सांगितलेलं की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याशी संबंधित नाही, आमचं हिंदुत्व आहे आमचं राष्ट्रीयत्व आहे, देशाशी आमचं हिंदुत्व जोडलेलं आहे। मग असं जर असेल तर व्याख्या स्पष्ट आहे, जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले सगळे विचार आहेत, विचार सोडले हे ऐका, तुम्ही सगळे त्यावेळेला साक्ष आहात। शिवसेना प्रमुखांनी एकदा नाही अनेकदा सांगितलेलं आहे की जो या माझ्या देशावरती प्रेम करतो तो माझा आहे, मुसलमान असला तरी तो आमचा आहे। प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरात ठेवावा, घराबाहेर पाऊल टाकल्यानंतर हा देश हाच माझा धर्म, ही शिकवण मला शिवसेना प्रमुखांनी दिलेली आपल्या सगळ्यांनी दिलेली आहे। हां, पण आम्ही त्या तयारीने बाहेर पडल्यानंतर जर कोणी त्याच्या धर्माची मस्ती रस्त्यात आमच्याशी करायला लागला तर मग आम्ही कडवट देशाभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। नुसती जपमाळ ओढणारा नुसतं हिंदू होऊ शकत नाही। समजा तुमच्या हातामध्ये जपमाळ आहे आणि समोर अतिरेकी स्टेन घेऊन उभा राहिला तर राम 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 करून अतिरेकी पडणार नाही। जर त्याच्या हातात स्टेनगन असेल तर तुमच्याही हातामध्ये स्टेनगन असायलाच पाहिजे, हे शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आहे। आणि म्हणून माझा त्यांना प्रश्न आहे की तुमचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? इतर सर्व धर्मीय हे देशद्रोही असं तुमचं हिंदुत्व आहे का? देशप्रेमी कोणी असला तरी तो माझा आहे हे तुमचं हिंदुत्व आहे? मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, दसरा मेळाव्यातच सांगितलं होतं, काश्मीर मधलीच ती एक घटना आहे। औरंगजेब नावाचा एक गनमॅन होता आपल्या लष्करामध्ये, बोलले तुम्हाला लक्षात असेल, एक 2-4 वर्षापूर्वी सुट्टी घेऊन घरी जात असताना त्याचं अपहरण करण्यात आलं। अपहरण केल्यानंतर काही दिवसांनी त्याचं प्रेत शव आपल्या सैन्याला मिळालं, हालहाल करून मारलं हे स्पष्ट दिसत होतं। कोणी मारला होता, कोणी पळवला होता? अतिरेक्याने। कोणाला पळवलं होतं? औरंगजेब। धर्माने कोण होता? मुसलमान। पळवणारे कोण होते? अतिरेकी मुसलमान।
पण तरी देखील त्या औरंगजेबाला त्यांनी मारला सोडला नाही, कारण तू भारताकडनं भारताच्या बाजूने आमचे सैनिक टिपतोयस, अतिरेकी टिपतोयस, मुसलमान असलास तरी तुला क्षमा नाही, असं करून अतिरेक्यांनी त्याला मारला होता। तो औरंगजेब मुसलमान असला तरी आमचा भाऊ आहे, हे हिंदुत्व उघड आहे, जाऊन सांगा, कोणाला सांगायचं त्यांना सांगा। आणि त्याच्यानंतर मी जे काय वाचलं की तो मारल्यानंतर त्याचा भाऊ सुद्धा त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी म्हणून सैन्यात गेला, त्याचे वडील भाजपात जाणार होते, मग त्यांना काय तुम्ही नाकारणार मुसलमानांकडून? माझं तर आज स्पष्ट मत आहे, कारण आता देशातली लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। जे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा येऊन बोलले की शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे, देशामध्ये दुसरे पक्ष कोणते शिल्लक राहणार नाही, तुम्हाला सगळ्यांना मी सावधानतेचा इशारा देतोय, सगळे पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार म्हणजे देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे, आपली भारत माता हुकुमशाहीकडे नेत आहे, तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे, मान्य होणार आहे? पुन्हा आपल्या देशामध्ये गुलामगिरी येऊ शकते, ही गुलामगिरी तुम्हाला परवडणार आहे? असाल तुम्ही कोणी, कोणत्याही धर्माचे असाल, पण जे जे देशप्रेमी असतील त्यांनी आता एकत्र येऊन आपल्या देशाचं स्वातंत्र्य आभारी ठेवण्याची गरज आहे। का नाही ठेवायचं? आणि मोहन भागवतांबद्दल सुद्धा मला आदर आहेच, मधल्या काळामध्ये मोहन भागवत मशिदीत जाऊन आले, मोहन भागवत मशिदीत, काय हिंदुत्व सोडलं का? मिंदे गटाने नमाज पढायला सुरुवात केली, कशासाठी गेले होते मोहन भागवत? मोहन भागवत गेले होते संवाद करायला, आणि त्या तिथे गेल्यानंतर मुसलमानांनी सांगितलं की मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत, म्हणजे आम्ही सांगलो तो मोहन भागवतना राष्ट्रपती करा, तुम्ही नाही ऐकलं, पण आता मुसलमान म्हणतायत राष्ट्रपिता आहेत। ठीक आहे, त्यामागे त्यांचं काय पाऊल असेल मला माहिती नाहीये, पण मुसलमानांबरोबर ते बोलल्यानंतर त्यांचा संवाद चालू आहे, राष्ट्रीय कार्य सुरू आहे, पण आम्ही काँग्रेस सोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं। कुठले धागे दोरे कशाला लावतायत आणि कसला आभास निर्माण करतात? आज सुद्धा मोहन भागवत बोलले, फार महत्वाचं बोललेले, स्त्री शक्ती, महिला शक्ती आणि पुरुष ह्या दोन शक्तींमध्ये फरक असता कामा नये, समानता असली पाहिजे, बरोबर आहे? कारण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा तीच शिकवण आहे, आमचं दैवत सुद्धा मातृभक्तच होतं, आम्ही सुद्धा पितृभक्त मातृभक्तच आहोत। पण मोहनजी मला सांगायचं विचारायचं आहे, तुम्ही ज्या महिला शक्तीचा उल्लेख केलात, दोन घटनांबद्दल मी प्रश्न विचारणार आहे आणि तुमच्या मनात तुम्ही काय प्रश्न उचलतात ते तुम्ही मला सांगा। महिला शक्तीचा आदर ठेवताना उत्तराखंडामध्ये पौडी नावाच्या एका जिल्ह्यात अंकिता भंडारी नावाची एक 19 वर्षाची कवळी पोर, तिचा खून झाला, माहिती तुम्हाला, बातमी ऐकली, बातमी वाचता की नाही वाचत? त्या बातमीमध्ये लिहिलेलं असं आहे की एका रिसॉर्टमध्ये तिचा, रिसॉर्टच्या बाजूला तिचा मृतदेह आढळला आणि ते रिसॉर्ट भारतीय जनता पक्षाच्या तिथल्या स्थानिक नेत्याचं आहे। हा महिला शक्तीचा आदर, बरं का खून झाला? तर तो जो हॉटेल मालक होता तो त्या अंकिताला तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांबरोबर काही म्हणजे काही रिसॉर्टमध्ये त्याला चालवायचं होतं ते चालू म्हणून सांगत होता, तिने नकार दिला, झाला तिचा खून। कुठे महिला शक्तीचा आदर? आज त्या अंकिताची आई टाव फोडते, आक्रोश करते की माझ्या मुलीची जी हत्यारे आहेत त्यांना फाशी द्या, आणि फाशी देता येणार नसेल तर आमच्या घरासमोर त्याने जिवंत जाळा। हा सुद्धा त्या मातेचा म्हणजे महिला शक्तीचाच आक्रोश आहे। काय कारवाई केली? पकडणारात त्यांना, शिक्षा देणारात, फासावर लटकवणारात? आणि अंकिता भंडारे ही जशी एक महिला, आणि मोहनजी तुम्ही मशिदीत जाऊन संवाद करून आलात म्हणून मी हे बोलतोय, नाहीतर बोललो नसतो। दुसरी एक बातमी वाचली ती बिल्किश बानो, माहिती तुम्हाला, बिल्किश बानो त्या दंगलीमध्ये गर्भवती होती, तिच्यावरती बलात्कार झाला,
तिच्या डोळ्यासमोर तिच्या 3-3.5 वर्षाच्या मुलीचा आपटून खून करण्यात आला. आजूबाजूच्या सगळ्यांवरती सपासप वार करून निर्गुण हत्या करण्यात आली. आरोपी पकडले, गुन्हे साबित झाले, शिक्षा भोगत होते. गुजरात सरकारने त्यांना सोडून दिलं. एवढंच नाही तर गावी गेल्यानंतर त्या सगळ्या गुन्हेगारांचं सत्कार करून स्वागत करण्यात आलं. ह्या गोष्टी जर का आपल्या पक्षामध्ये घडत असतील, आपल्या अनुयायांकडनं घडत असतील, तर इतर लोक महिला शक्तीचा काय मान रखणार? मग जी शिकवण छत्रपती शिवरायांनी आम्हाला दिली, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा नारळ आणि ओटी भरून तिची परत पाठवणी करणारे आमचे शिवाजी महाराज. शत्रुत्व कोणाशी आहे? स्त्री बरोबर लढायचं नाही, तिच्यावरती अत्याचार करायचा नाही. परस्त्री असली तरी ती माते समान समजायचं, हे शिकवून शिकवण घेऊन जाणारं आमचं हिंदुत्व आहे. आम्ही हिंदुत्व सोडलं आहे हे कोणाच्या तरी मनामध्ये विचार येणार आहे? नुसतं याला काय कळतंय त्याला काय कळतंय नाही कळत. माझा तर एकदा असा विचार होता की या सभेला येण्याऐवजी तिकडे जाऊन नवीन हिंदुत्वाचे विचार ऐकू न्यायचे. काय हिंदुत्व? मग एक कार्टून आलं होतं सरकार स्थापनेच्या वेळेला, माहितीये ना, एक कार्यालय होतं, त्या कार्यालयावरती बोर्ड काय होता तो नंतर सांगतो, पण असं वरती लिहिलं होतं, आमच्याकडे हिंदुत्व जागृत करून मिळेल. आणि ऑफिसवरती पाठी होती ईडी कार्यालय. ईडीच्या कार्यालयात गेलं का एकदम अंगामध्ये देव घुमतो, यांच्या घागरी फुंकायला लागतात हिंदुत्वाच्या. हे असं तुमचं बेकार हिंदुत्व हे नाही आम्हाला पटणार, अजिबात पटणार नाही. आज आम्ही हे जे विचार घेऊन चाललेलो आहोत याच्यामध्ये मुद्दामून मी एक जुनं पुस्तक आणि त्यातले 2-4 वाक्य मी वाचायला आणलेली आहेत. सध्या जे काय चाललेलं आहे, मी मध्ये सहज जे रोज शिवसैनिक येत असतात घरी भेटायला, त्यांच्याशी बोलताना सहज बोलून गेलो होतो, तोतयाचे बंड. आताच्या पिढीला कदाचित तोतये म्हणजे काय हे सुद्धा माहिती नसेल. तोतये म्हणजे डुप्लिकेट. डुप्लिकेट म्हणजे पूर्वी एक नाटक होतं, तो मी नव्हेच, हे उलट आहे, हा हा मीच, तो मीच. म्हणजे काय की इतिहासामध्ये युद्धामध्ये जी माणसं किंवा सरदार मारले गेले त्यांचे डुप्लिकेट मीच तो म्हणून परत जायचे. आणि परत गेल्यानंतर आश्चर्य म्हणजे असं की लोक त्यांना स्वीकारायचे, कारण हुबेहूब. तेव्हा काय फोटो बिटो नसतील, त्याच्यामुळे गेला की तो तसाच वाटायचा. पण हे आता जे सगळे तोते चाललेले तिकडे की आम्हीच जणू काही बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यासाठी मी सांगतोय की नचिकेळकर त्यांनी लिहिलेलं एक तोतयाचे बंड म्हणून एक नाटक आहे. ते नाटक फार वेगळं आहे, पण त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले की तोतयगिरीची कपट विद्या फार जुनी आहे. प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण वासुदेव याचा तोतया निघाल्याचे वर्णन सुद्धा आलेलेच आहे. सर्व जगात मनुष्य स्वभाव एकच प्रकारचा असल्यामुळे तोतयगिरीची उदाहरणे प्रत्येक देशाच्या इतिहासात सापडतात यात नवल नाही. मराठ्यांच्या इतिहासातील तोत्या संबंधाने वासुदेव शास्त्री खरे हे आपल्या अधिकार योग पुस्तक लिहितात. तोत्यासारखे ढोंग करणारे लोक पुढे आले म्हणजे त्यांच्या बोलण्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणारे हजारो अडाणी लोक त्यांना भेटतात. मोठमोठ्या शहाणे म्हणवणाऱ्यांच्या अकला या कामी वेळोवेळी गुंग झालेल्या आहेत. आपल्या कोणाच्या गुंग झालेत? जसं रावणाने एक संन्यासाचं रूप घेऊन सीताहरण केलं होतं, तसं हे तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून आपली शिवसेना पळवायला आलेले आहेत. पळवू देणार तुम्ही? पळवायला देणार? बरं, किती ओर बाळायचं? ही आपली परंपरा शिवाजी पार्क मिळू नये म्हणून हे मागे लागले. बरं, कोर्टात जाऊन मिळाल्यानंतर या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की जर मी लक्ष घातलं असतं तर यांना हे मैदान मिळालं नसतं. काय बापाची पेंड आहे तुमच्या? गद्दार तर आहेतच, पण शिवाजी पार्क मिळू द्यायचं नाही. आता धनुष्यबाण पाहिजे, बाळासाहेब पाहिजे, शिवसेना प्रमुख पद पाहिजे, घेऊन जाणार कुठे? बरं, घेऊन जाण्यासाठी या लोकांनी दिलं तर ना, पहिले यांनी दिलं पाहिजे.
जसं मी सांगत होतो की मी त्यांच्या सभेत जाऊन बसून त्यांचे विचार ऐकायची माझी तयारी होती, तसं माझं आज सुद्धा आव्हान आहे. एका व्यासपीठावरती आपण एक सभा लावू, एकच व्यासपीठ मांडा. तुम्ही भाजपची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवायचं. कारण तुम्ही, मी मुख्यमंत्री असताना खूप नाही पण एक 4-5 प्रेस कॉन्फरन्स झाले आणि त्या तुम्ही पाहिले असाल. माझ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजितदादा बसायचे, कधीही माझ्या समोरचा माईक त्यांनी खेचलेला नव्हता, कधी माझ्या कानामध्ये त्यांनी माझं उत्तर सांगितलेलं नव्हतं. अगदी मान सन्मान देऊन मुद्दामून सांगतोय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी मान सन्मान देऊन 2.5 वर्ष आपल्याला सोबत केलेली आहे. आणि जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा अनेक जणांनी सांगितलं ते काँग्रेस बघा काहीतरी गडबड आहे. आणि शरद पवार तर तुम्हाला माहिती आहेत, नीट लक्ष ठेवा, 2.5 वर्ष त्यांच्याकडे बघता बघता हेच निघाले. मग गद्दार कोण? बरं, हिंदुत्व आम्ही सोडलं म्हणता का? तर आम्ही केवळ काँग्रेस सोबत गेलो म्हणून. मग 5 वर्ष आम्ही तुमच्या बरोबर होतो, त्या 5 वर्षामध्ये सुद्धा कसे जाऊन अशोक चव्हाणांना भेटले होते हे अशोक चव्हाणांनी गौप्यस्फोट केलेलाच आहे. पण आम्ही सोबत असताना सुद्धा औरंगाबादचं संभाजीनगर केलं नाही, उस्मानाबादचं धाराशिव केलं नाही, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असताना मी करून दाखवलेलं आहे, मी केलेलं आहे. जे शिवसेना प्रमुखांचं वचन होतं ते मी पूर्ण केलेलं आहे. पण दुर्दैवाने त्यावेळेला त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इतर सगळे दोन्ही पक्षाचे सगळे मंत्री असताना आपल्याकडनं कोण होते? मी, सुभाष देसाई, आदित्य आणि अनिल परब. आणि हे साक्षीदार आहेत. ज्या क्षणी हा ठराव आला, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचं संभाजीनगर नामकरण करण्यात येत आहे, दुसऱ्या क्षणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हो म्हटलेलं आहे. उस्मानाबादचं शहर आणि जिल्ह्याचं नाव धाराशिव करण्यात येत आहे, दुसऱ्या क्षणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हो म्हटलेलं आहे. मग काय आम्ही हिंदुत्व सोडलं? उलट त्यांना घेऊन आम्ही हिंदुत्व वाढवत होतो. जे काम आम्ही केलं, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आम्ही केली, आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आंबा रस्त करायची तुम्ही बोलला असाल, आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत. यांच्या नुसता घोषणांचा पाऊस, घोषणांची अतिवृष्टी आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार आहे. आणि म्हणून मला चिंता नाही आहे. मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा पुत्र आहे. शिवसेनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेवरती आलेली संकट बघत मोठा झालेलो आहे. आज सुद्धा माझ्या हातामध्ये काही नाही आहे. माझ्यासोबत चालायचं असेल तर निखाऱ्यावरनं चालण्याची तयारी पाहिजे. तयारी आहे तुमची? वाटेमध्ये काटे असतील, खडे असतील, टोचतील, पाय रक्तबंबाळ होतील, चालणार आहात? मग जसं मी माझ्या पित्यांना, शिवसेना प्रमुखांना वचन दिलं की तुम आपल्याला मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, तसंच तुम्हाला मी वचन देतोय की तुम्ही साथ सोबत भक्कमपणाने दिलेलीच आहे. ही जी तुमच्या मनातली आग आहे, या आगीतून उद्या हिंदुत्वाचा आणि शिवसेनेचा वणवा पेटणार आहे. आणि त्याच्यामध्ये सगळे गद्दार, यांची गद्दारी ही त्या रावणासारखी जळून भस्म होणार आहे. तुम्ही साथ आणि सोबत द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. एका अर्थी झालं ते बरं झालं की बाणगुळं सगळी छाटली गेली. ही बाणगुळं आपल्या फांद्यांवरती पोसत होतो आपण, पण त्या बाणगुळांची एक गोष्ट लक्षात आलेली नाहीये की बाणगुळाची मुळं ही वृक्षाच्या फांदीत असतात, पण वृक्षाची मुळं ही जमिनीमध्ये असतात, ही जमिनीमध्ये रुजलेली आहेत. पण बाणगुळाला स्वतःची ओळख नसते.
कोणी असं विचारलं तर तो सांगू शकत नाही तू कोण, मी बाणगुड. कोणीतरी मला म्हणाले की त्यानं बाणगुड सेना म्हणा, म्हटलं नाही सेना शब्दाचा मी अपमान नाही करू शकत, तो बाणगुड गट असेल, बाणगुळे असतील ते. पण अंगावर तर आता आलेलाच आहात, तर आपल्याला आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांना शिंगावरती घ्यावं लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावं लागेल, प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यावरती विजय मिळवून दाखवावाच लागेल. आहे तयारी? जरा हात उंचावून सांगणार आहात. बस हे दशभुजापेक्षाही सहस्त्र लख भुजेचं हे दर्शन हे मनामध्ये साठवून मी आपली रजा घेतोय.